ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे आणि त्या अनुषंगाने येत्या 12 जुलै रोजी ओबीसीच्या बाजूने निकाल लागणार असल्याचा विश्वास ओबीसींचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत अशी घोषणासुद्धा त्यांनी यावेळी ओबीसी समाजाला मार्गदर्शन करताना केली आहे. विजय वडेट्टीवार हे ओबीसी संघर्ष मेळाव्यासाठी बुलढाण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. तर बुलढाणा जिल्हा हा भविष्यात ओबीसींसाठी एक बलस्थान निर्माण होईल असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तुम्हाला गावाला पोहोचत नाही, तुम्ही रस्त्याला चालायला लागला तरच तुम्ही गावाला पोहोचणार. म्हणून चालत राहा ओबीसी लो, तर तुमचा हक्क तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश सुद्धा आजच्या निमित्तानं देण्यासाठी या सभेचं आयोजन आपण करण्यात आलं. पाऊस पडतोय, सभेसाठी गर्मी होत होती, म्हणतात असताना मग लाईन गेली, परत लाईन आली, आमची 800 होती, तळमळ बघत होतो. पण लाईन नसली तरी उद्या मात्र या विचारातून प्रत्येक ओबीसीच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचं काम कोणी आणि आम्ही मिळून करूया, तरच हा देश टिकेल, तरच हा देश वाढेल. या देशातील 60% लोक जे म्हणून सर्वप्रथम त्यांच्या घटनेमध्ये ओबीसींना 50% आरक्षणाची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी केली. खऱ्या अर्थानं ओबीसीच्या वेदनाची जाणीव सर्वप्रथम कोणाला झाली असेल तर ते माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना झाली. समाजाचा हे त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. जो ओबीसींनी बाद करेगा वही विधानसभा में जिला परिषद में राज करेगा, ही भूमिका ठरवून लावणार. आपल्या विचाराची मागणी आहे, त्याच्या साठी आपण उभं राहिलो पाहिजे. माझ्या बनू द्या, दादांची काय समस्या आहे अडचणी आहे. कल्याण दादा आमचा कार्यकर्ता नेता आमचा म्हणतो व्यवसाय संपला, त्यांच्या पोटाची खळगी भरण्याचं कठीण झालंय. आणि या स्थितीमध्ये लढणारा हा नेता की मारा मनुतेदारांच्या साठी लढत असताना त्यांचा योगदान केलेला विशेष करतोय. खर तर इतिहास चळवळीला भर दिले. आज त्यांच्या कुटुंबाला मनुवादी विचारांची मंडळी ज्या पद्धतीनं वागवत आहे, अरे समय सबका भगवान होता आहे, दिनाचा आहे, पण ज्यांनी संघर्ष केला त्यामध्ये त्यांचा नाव सुद्धा येतो. नंतरच्या काळामध्ये छगन भुजबळ नावांच्या एका नेत्याने हिंसा उभी केली आणि त्यामध्ये चळवळीमध्ये ओबीसींच्या हक्कासाठी लढण्याचं पाऊल टाकलं. आज ती चळवळ पुढे नेण्याचं काम एक काँग्रेसचा कार्यकर्ता लोकसभा कार्यकर्ता म्हणून नव्हे तर ओबीसीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ही चळवळ पुढे नेण्यासाठी मी महत्वाचं पाऊल टाकलं. तुम्हाला माहित असेल जो जो ओबीसीचं नेतृत्व करतो केला जातो.